महायुतीतील 9 जागांचा तिढा अजूनही कायम. मुंबईतल्या 3 जागांसह ठाणे, नाशिक, संभाजीनगरात उमेदवार ठरेना. वर्षावर उद्या महत्वाच्या बैठका. रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेना शिंदे गटाचा दावा कायम. उदय सामंत यांचा पुनरुच्चार. रत्नागिरी सिंधुदुर्गवरून महायुतीतला तिढा कायम. तिकीट न मिळाल्यामुळे शिवसेना खासदार हेमंत पाटील आणि भावना गवळी नाराज. पत्ता कापण्याची स्क्रिप्ट संजय राठोड आणि मदन येरावार यांनी लिहिली, पाटलांचा आरोप. भावना गवळींना वाऱ्यावर सोडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं यवतमाळच्या सभेत आश्वासन. यवतमाळ वाशिम मधून राजश्री हेमंत पाटील शिवसेनेच्या उमेदवार. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आणखीन 2 उमेदवारांची घोषणा. भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे आणि बीडमधून बजरंग सोनावणे उमेदवार, तर नाराज ज्योती मेटे बीडमधून अपक्ष लढण्यावर ठाम. धाराशिवमधून अर्चना पाटील महायुतीच्या उमेदवार. राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर तटकरेंची घोषणा. दीर ओमराजे निंबाळकर विरुद्ध भाऊजय अर्चना पाटील असा होणार सामना. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध. हायकोर्टाचा निर्णय, सुप्रीम कोर्टाकडून रद्द. पोपटासारखे बोलणाऱ्यांच्या थोबाडात झापड बसली. फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका. नवनीत राणांचा उमेदवारी अर्ज दाखल.